मी प्राध्यापक जी बी आंबापकर। मी आज एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो। मी आता 69 वर्षे वयाचा आहे। दलित पॅंथर ही संघटना 1972 1972 रोजी स्थापन झाली। दलित पॅंथरसारखी अन्यायाच्या विरोधातली लढाऊ संघटना दीर्घकाळ टिकायला हवी होती, परंतु वैचारिक पाया बरोबर नसल्यामुळं दलित पॅंथर ही संघटना टिकली नाही, परंतु अजून ती टिकायला हवी होती। संघटनेचं नाव महत्त्वाचं नाही, संघटनेमधला विचार महत्त्वाचा असतो आणि हा विचार कधीही नष्ट होत नसतो। संघटनेचं नाव हे केवळ एक मैलावरचा दगड आहे। आजच्या तरुणांनी या जुन्या संघटनेचं नाव न घेता आपण डॉक्टर आंबेडकरांच्या विचारानुसार नवीन काहीतरी या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे आणि समाजातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात दलित पॅंथरची प्रेरणा घेऊन पुढं आलं पाहिजे असं मला वाटतं।